भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ आपल्या सोबत आहेत. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, प्रचार ऐन रंगात आलेला आहे, शेवटचे काही तास शिल्लक आहेत. कशापर्यंत विश्वास आहे, प्रचार कसा सुरू आहे? तुम्ही पाहू शकता, कालही माननीय उपमुख्यमंत्र्यांची जी रॅली झाली ज्यामध्ये सुद्धा उदंड असा प्रतिसाद नागरिकांचा होता. आजही आपण पाहतो मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला पूर्ण कसब्यामध्ये, पूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये रस्त्यावरती लोक उभी आहेत. आणि एकूणच प्रचार आज सांगत होत असताना मला असं वाटतं की विश्वास आम्हाला निश्चितपणे आहे की एकूण नागरिकांचा प्रतिसाद भारतीय जनता पक्ष बाळासाहेब माननीय शिंदे साहेब असलेली प्रमुख असलेली शिवसेना आमच्या आरपीआय सगळ्या मित्रपक्षांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी खूप काम केलं, लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं आणि इतका चांगला प्रतिसाद आहे की निश्चितपणे हिंदुत्व, विकास आणि लोकसंपर्क याच्यावरती हेमंत रासने 100% विजय होतील याच्यावरती आमच्या मनात शंका नाही. विकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर म्हणत आहेत की धनशक्ती नाही, जनशक्तीची शक्ती माझ्यासोबत आहे आणि त्या निवडणुकीतून दिसून येईल. हे 2 तारखेलाच समजेल, खऱ्या अर्थाने निकाल लागल्यावर स्पष्ट होईल की आज देशभरामध्ये मोदीजींचं नेतृत्व, राज्यामध्ये माननीय एकनाथजी आणि देवेंद्रजींनी सुरू केलेलं विकासाचं जे काही आपण गती पाहतोय, कामाची गती पाहतोय, सर्वांनी नागरिकांना समजतं कोण काम करतंय काय करतंय, त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यावरती लोकांचा विश्वास आहे आणि त्यामुळेच यातला एक सहकारी म्हणून या विधानसभाचं मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायची संधी निश्चितपणे हेमंत रासनेंना मिळेल. महत्त्वाचा प्रश्न, कालपासून आरोप केला जातो की राष्ट्रवादीकडून मुस्लिम धर्मीय जे मतं आहेत त्यांचं ध्रुवीकरण केलं जात आहे आणि अशा पद्धतीचा आमिष जे आहे तो मुस्लिम मतांना सुद्धा दिलं जातं. हे काही नवीन नाहीये, उलट काल आता हे जनतेच्या समोर आलं, हे स्पष्ट झालं की खऱ्या अर्थानं जातीयवादी कोण आहेत. आणि अगदी दुबईतनं आणि सौदी अरेबियातनं तुम्ही मतदार आणायची भाषा करता किंवा लोक आणायची भाषा करतात, पण कसब्यातली जनता सुज्ञ योग्य ती जागा त्यांना दाखवतील. त्यांच्या विजयाचा विश्वास आहे, ते 2 तारखेला गुलाल उधळणार. माझकी मुरलीधर मोहोळ होते आणि 2 तारखेला विजयाचा गुलाल हा भाजपकडून उधळला जाईल असा विश्वास व्यक्त केलेला आहे. कृष्णा सोलारवाडकर, TV9 मराठी, पुणे.